आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार हिंगोलीचे हेमंत पाटील आहेत. हेमंत भाऊ, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. हिंगोलीसाठी शिवसेनेची काय मागणी? ही जागा गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची जागा आहे. 1991 पासून शिवसेनेचे खासदार आहेत आणि ही जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे ही सर्वसामान्य शिवसैनिकांची भूमिका आहे. आणि तशी मागणी आमचे पक्षाचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे सुद्धा सर्वांनी केलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ आणि हिंगोली या दोन्ही जागेवर भाजपने दावा केलेला. हे बघा, आता ह्या सर्व वरिष्ठांच्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला आणि त्या कार्यकर्त्यांना इच्छा असते की माझ्या पक्षाला ती जागा मिळाली पाहिजे. आणि मित्रपक्ष आहे त्याच्यामुळं त्यांनी मागणं हे काही गैर नाही आहे. परंतु ही जागा शिवसेनेची आणि विद्यमान खासदार म्हणून इथे मी काम करत असताना ही जागा तर शिवसेनेला मिळालीच पाहिजे, सर्वांचा आग्रह आहे आणि ती निश्चित मिळेल आम्हाला विश्वास आहे. की ज्या विश्वासाने आम्ही सर्वजण माननीय शिंदे साहेबांबरोबर गेलो, निश्चित ही जागा शिवसेनेला मिळेल. एकंदरीत पाहिलं भाऊ तर पुण्यामध्ये तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. खरं म्हणजे ही बैठक आचारसंहिता लागायच्या पूर्वी 15 दिवसापूर्वी बैठक झालेली होती. हदगाव तालुक्यातील 39,000 शेतकऱ्यांना 2022 पीक विमा मिळालेला नाही. म्हणजे एका शेतातल्या धुऱ्यातल्या या उजव्या बाजूच्या 5 फुटावर असलेल्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला आणि डाव्या बाजूला असलेल्या 5 फुटावर पीक विमा मिळालेला नाही. याच्या संदर्भात अपील केलेलं होतं, त्याची सुनावणी माननीय धनंजय मुंडेसाहेब यांच्या दालनामध्ये झाली. मोठ्या प्रमाणामध्ये काही अधिकारी पीक विमा कंपन्यांची बाजू तिथं घेत होते, त्याच्यामुळं मी त्यांच्यावर रागावलो होतो. पण गरिबांचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न मांडत असताना अशा पद्धतीनं आचारसंहिता लागल्यावर जर गुन्हे दाखल होत असतील तर ही गोष्ट चुकीची आहे. आणि शेतकऱ्यांसाठी पहिलेपासून मी भांडतो, त्याच्यामुळं गरिबांचे पैसे, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजे. पीक विमा कंपन्यांनी 1,000 कोटी रुपये आत्तापर्यंत फायदा मिळवलेला आहे आणि चुकीच्या पद्धतीनं गरीब शेतकऱ्यांचे जर पैसे देत नसतील आणि अधिकारी जर पाठराखण करत असतील तर असे 1,000 गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही. मी शेतकऱ्यांशिवाय शेतकऱ्यांसाठी भांडल्याशिवाय राहणार नाही. आमच्या हिंगोली जिल्ह्यातली 2023-24 अजूनही अग्रिम रक्कम मिळालेली नाही, यासाठी केंद्रीय कृषीमंत्र्यापर्यंत मी भेटी घेतलेल्या आहेत, केंद्रीय सचिवांना भेटलेलो आहे, धनंजय मुंडेंकडे बैठका लावलेल्या आहेत. आणि तरीही होत नसेल तर शेवटी मी न्यायालयामध्ये दाद मागेन, परंतु शेतकऱ्यांना मी नाही मिळून देईन. ठीक आहे, गुन्हा दाखल झाला काय फरक पडत नाही. बरं, या हिंगोलीच्या जागेसाठी आज तुमच्या इथे संवाद यात्रा सुरू झालेली आहे, किनवट आणि हातगावला आहे, मेळाव्याला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत? आपण बघताय की ही पक्षांतर्गत बैठक आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची मागणी होते ही जागा शिवसेनेची, शिवसेनेला मिळाली पाहिजे. आणि शिवसेनेनं जी काही कामं या मतदारसंघामध्ये केलेले आहेत, आपण बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये पेनगंगा नदीवरचे बंधारे असतील, पूर्णा नदीवरचे बंधारे असतील, पेनगंगा नदीवर विदर्भ मराठवाड्याला जोडणारे पुलं असतील, हा विकासाचं मोठं काम चालू झालेलं आहे. 8 वर्षापासून बंद असलेला वसंत सहकारी साखर कारखाना, आज 26,000 सभासद असलेले शेतकरी आज मोठ्या प्रमाणावर त्यांचं समाधान झालेलं आहे. त्यामुळे शिवसेनेचं काम या मतदारसंघामध्ये तो निश्चित शिवसेनेला मिळाला पाहिजे. हा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे आणि हा शिवसेनेलाच मिळाला पाहिजे असं हेमंत पाटील यांनी आत्ता आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.